काल 4 तारीख आणि आज 5 तारीख ते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत. दौऱ्यावर येत असताना एका लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. अनेक छोट्या मोठ्या जागांना, स्थळांना, धर्मस्थळांना, यात्रास्थळांना, प्रमुख ठिकाणांना भेटी देता देताच एका लोकसभा मतदारसंघामध्ये किमान 6 सभा झाल्या पाहिजेत. सभा म्हणण्याचा संवाद झाला पाहिजे आणि ह्या संवादाकरता म्हणून ह्या दौऱ्याचं नियोजन आहे. सुरुवातीच्या या दौऱ्याला जनसंवाद अशा प्रकारचं नाव देण्यात आलं, परंतु ज्या वेळेला रायगडमध्ये ज्या प्रमाणामध्ये महिला भगिनी या माननीय उद्धव साहेबांचे विचार ऐकण्याकरता, भाषण ऐकण्याकरता आणि त्यांना भेटण्याकरता येत होते, आणि त्यावेळेला एक उद्धव साहेबांनी अतिशय महत्वाचा असा शब्द प्रयोग केला, या देशाच्या पंतप्रधानांनी मला ह्या देशातल्या राजकारणाची घराणेशाही संपवायची आहे असा शब्द प्रयोग केला. आणि म्हणून अशी लाखोंची येणारी संख्या बघितल्यानंतर उद्धव साहेब म्हणाले की माननीय पंतप्रधानांना घराणेशाही संपवायची आहे, परंतु मला माझ्या घराणेशाहीचा अभिमान आहे. कोणती सी घराणेशाही? मी हे संपूर्ण माझ्यासमोर उभं आहे. हे माझे वडील कैलासवासी हिंदुराज सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे कुटुंब आहे आणि हे कुटुंब परंपरेनं माझ्यासमोर माझ्याबरोबर जोडलं जातं आहे, आणि म्हणून ही माझी घराणेशाही आहे. याला आता जनसंवाद हे नाव देऊ नका, तर कुटुंब संवाद म्हणून अशा प्रकारचं याला नाव द्या, कारण हे माझं कुटुंब आहे. आणि अशा पद्धतीनंच कुटुंबातले लाखो लोक आदरणीय उद्धव साहेबांना या ठिकाणी भेटण्याकरता येत आहेत. बांधवांनो, वेगवेगळ्या सभांमधून वेगवेगळ्या विषयाची मांडणी होते. आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्या मोबाईलवर प्रत्येकाला कळतंय की कोणकोणते विषय कोणकोणत्या प्रकारे कशा पद्धतीनं मांडले जात आहेत, हे सर्वांना त्याचा अनुभव येतोय आणि तुम्ही बघताय. पण तरी देखील काही विषय या ठिकाणी मांडण्याची गरज आहे, ते विषय मांडले पाहिजेत. आज विषय मांडत असताना मला आपल्या सर्वांना एका महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधायचंय. महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधायचं आहे. हे लक्ष एवढ्याकरता वेधायचं आहे की नुकत्याच 22 तारखेला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिराची नव्हे तर प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली ना. त्या प्रतिष्ठापनेचा आपण सर्वांनी खूप मोठ्या श्रद्धेनं, खूप मोठ्या प्रेमानं आपण सर्वांनी स्वागत केलं. भरभरून अशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडत होता. परंतु हे आनंद ओसंडून वाहत असताना अनेकांनी अनेक प्रकारचे प्रश्न उभे केले, आणि म्हणून माझ्याकडे सुद्धा काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित मला करायचे आहेत. हा जो संपूर्णपणे देशाच्या पंतप्रधानांनी हा जो एक इव्हेंट म्हणून त्या ठिकाणी साजरा केला, त्या अयोध्येच्या राम मंदिराचं मार्केटिंग त्यांनी जोरात सुरू केलं, ते मार्केटिंग सुरू करण्याचा अधिकार त्यांना कसा मिळतो याचं उत्तर देशाच्या पंतप्रधानांनी देण्याची गरज आहे. आपण सर्वांनी लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. उद्धव साहेब त्यांच्या भाषणामध्ये त्या संदर्भात वेगळा विषय मांडतात, मांडतील, परंतु मला प्रश्न विचारायचा आहे की शेवटी तुम्ही एवढं मोठं जे मार्केटिंग सुरू ठेवलंय नरेंद्र मोदींमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे अशा प्रकारचं मार्केटिंग ठेवलंय, पण या कार्यक्रमाचा यजमान कोण? या कार्यक्रमाचा यजमान हे राम मंदिर म्हणून, राष्ट्रीय मंदिर म्हणून तुम्ही बोलता. अरे राष्ट्रीय मंदिर म्हणून आम्हाला त्याचा अभिमान आहे, समस्त देशाला त्याचा अभिमान आहे.
पण राष्ट्रीय मंदिर म्हणून त्या राष्ट्रीय मंदिराचा जर उद्घाटन करायचं असेल, त्या मूर्तीची मूर्ती स्थापना करायची असेल, तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या घटनेनं सगळ्यात राष्ट्रामधला प्रमुख माणूस ह्या देशाचे पंतप्रधान असतात, देशाचे राष्ट्रपती असतात, असतात ना, देशाचे राष्ट्रपती असतात. या राष्ट्रपती डॉक्टर मुर्मू मॅडम, द्रौपदी मुर्मू मॅडम यांची ज्या वेळेला राष्ट्रपती म्हणून निवड झाली, त्यावेळेला हे भाजपवाले सारखे सांगत होते, एका आदिवासी महिलेला आम्ही संधी दिली, एका आदिवासी महिलेला आम्ही संधी दिली, एका आदिवासी महिलेला संधी दिली, आणि आपण देखील आदिवासी महिलेला संधी दिली म्हणून या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक जाळ्यामध्ये अडकत जातो त्याप्रमाणे अडकत गेलं. पण काँग्रेसने यापूर्वीच के नारायण या मागासवर्गीय माणसाला देशाचा पंतप्रधान पूर्वीच केला होता. प्रतिभाताई पाटील यांना महिला म्हणून या देशाच्या राष्ट्रपती पहिल्यांदाच त्यांनी केल्या होत्या. नवीन असं काहीच नाही, पण एखादी गोष्ट आम्ही नवीन करतोय असा इव्हेंट करायचा, जर हे राष्ट्र कार्य आहे तर राष्ट्राच्या प्रमुख द्रौपदी मुर्मू मॅडम कुठं होत्या याचा उत्तर देशाच्या पंतप्रधानांनी दिलं पाहिजे, याचं उत्तर दिलं पाहिजे. जर हा पक्षाचा कार्यक्रम होता, भारतीय जनता पार्टीचा पक्षाचा कार्यक्रम होता, तर मला उत्तर हे पाहिजे की लालकृष्ण अडवाणींसारखे, मुरली मनोहर जोशींसारखे, उमा भारतीसारखे, अशी ज्या काळामध्ये ज्यानी साधी ऋतांबरा असेल त्या ठिकाणी अशी अनेक माणसं आहेत, ती माणसं त्या उद्घाटनाच्या वेळेला होती कुठं? तो जर भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम असेल तर उद्घाटन झालं त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष देशाचे अध्यक्ष होते कुठं? तो जर सरकारी कार्यक्रम असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो, तो जर सरकार म्हणून त्यांनी कार्यक्रम केला असेल तर एकट्या पंतप्रधानांच्या व्यतिरिक्त सरकार मधला एकही मंत्री त्यांच्या बाजूला का नव्हता, तो कार्यक्रम कोणाचा होता? तो जर विश्व हिंदू परिषदेचा कार्यक्रम होता तर विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख कुठं होते? विश्व हिंदू परिषदेचे सुद्धा प्रमुख नव्हते, ते राम मंदिर उभारण्याकरता म्हणून सर्वांनी हातभार लावलाय, सर्वांनी हातभार लावलाय, सर्वांनी आपापल्या कुवतीप्रमाणे श्रद्धेनं प्रेमानं वर्गणी दिली आहे. आपल्याला शक्य होईल ती मदत करण्याचं काम सगळ्याच जाती धर्माच्या लोकांनी केलंय. आणि त्या काळात 1990च्या दशकामध्ये राम मंदिर उभं राहावं म्हणून या देशातल्या प्रत्येक माणसाच्या घरामधली एक एक वीट सुद्धा गेलेली आहे, एक एक वीट गेलेली आहे. त्या जनतेचे जर तुम्ही प्रतिनिधित्व होत असाल तर विरोधी पक्षाचा एकही माणूस तुमच्या बाजूला का नव्हता? विरोधी पक्षाचा एकही माणूस तुमच्या बाजूला का नव्हता? याचा अर्थ तुम्हाला मतं मिळण्याकरता सगळ्या जाती धर्माचे, सगळ्या पक्षाचे, सगळ्या पंथाचे लोक तुम्हाला पाहिजेत, पण मतं फक्त तुम्हाला प्रभू रामचंद्राच्या नावाने एकट्यालाच मिळायला पाहिजेत. हा तुमचा दुष्ट हेतू आहे, याच्यामध्ये तुमची श्रद्धा नाही, याच्यामध्ये तुमची कुठेही श्रद्धा नाही. तुम्हाला प्रभू रामचंद्र गेले 35 वर्ष प्रभू रामचंद्राच्या नावानं तुम्ही एटीएम कार्ड म्हणून प्रभू चंद्राला वापरलात, आता सुद्धा लवकर निवडणूक आली आहे म्हणून प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची मूर्ती स्थापना करायचं काम चाललंय. मला प्रश्न विचारायचा भारतीय जनता पार्टीच्या चाणक्यांना, अरे बुधवारी जर एखादं शुभ काम करायचं झालं तर तुम्ही आम्हाला शिकवतानी सांगता की बुधवार महिना अशुभ असतो, सांगतात की नाही सांगतात? सांगतात. एखाद्याचं लग्न जर ठरवायचं असलं तर लोक सांगतात जाऊ नको बाबा तिकडं, पूस महिना आहे. हो तोच पाऊसच ना, मी काय म्हटलं, पूस पूस म्हणजे पाऊस, बरोबर आहे ना, पुसात असं काही करायचं नाही. मग तो ठरलेला असलं तरी पण हळूच म्हणतो जरा जाऊन चेहरा बघून येऊ काय, नको 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 नको, ते शुभ नाही आहे, अशुभ आहे. मग तो हळूच, एखादा तरुण असतो, आता कोणाच्या मुलाचं नाव घेऊ, माझ्या मुलापोरांची लग्न झाले नाही तर माझ्या पोरांचं नाव घेतलं असतं, रोहनचं घ्यायचं म्हटलं तर त्याचंही लग्न झालंय, मग आता प्रद्युम्नचाच घेतो. जमवू का इथं, जमवून टाकू काय पौष म्हणे, तू प्रद्युम्न तुझा पत्ता कट. आणि म्हणून जर एखाद्याचा ठरला असेल तर तो हळूच म्हणतो जरा मोबाईलवर तरी चॅटिंग करू काय,
नको 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 अशुभ आहे. माझा प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे की ह्या जर पक्षाचा हा जर प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना जर होती, हा जर धार्मिक कार्यक्रम होतं, तर ह्या देशामध्ये आमची धर्माची, हिंदू धर्माची चार धर्मपीठं आहेत, त्या चार धर्माचे शंकराचार्य त्या ठिकाणी हजर का नव्हते? का नव्हते? हा जर धार्मिक कार्यक्रम आहे तर धर्माच्या धर्मपीठाचे धर्मगुरू त्या ठिकाणी आचार असायला नको होते? ते धर्मगुरू आम्हाला सांगतायत की हे पौष महिन्यामध्ये काम करणं योग्य नाही. हे जर हनुमान जयंतीला जर मूर्तीच्या स्थापना केल्या असतील तर आम्ही मान्य केलं असतं. किमान रामनवमीला जर या स्थापना केली असेल तर आम्ही मान्य केलं असतं. पण ना रामनवमी ना हनुमान जयंती पौष महिना अशुभ मानला जातो असं सांगणाऱ्या लोकांनी पौष महिन्यामध्येच या ठिकाणी स्थापना केली, याचा अर्थ प्रभू रामचंद्रावर ह्यांचं प्रेम नाही. यांना फक्त प्रभू रामचंद्राच्या नावाने मतं मिळवायची आहेत, दुसरं काहीही करायचं नाहीये. आणि म्हणून याला बळी पडू नका, याला बळी पडू नका हे सांगण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलोय. यांना रामाशी नि कोणाशी काही देणं घेणं नाही. आणि आपण सुद्धा यांचं ढोंग ओळखलं पाहिजे, यांचं ढोंग ओळखलं पाहिजे हे सांगण्याकरता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. बांधव भगिनीनो, असे अनेक मुद्दे तुम्हाला या ठिकाणी सांगता येतील. आज उद्धव साहेब या ठिकाणी येत आहेत, भर ऊन आहे, ते बोलणार आहेत. मला बोलायला थोडा वेळ लागतो म्हणून मी स्वतःच अगोदर लवकर येऊन या ठिकाणी उभा राहिलोय. माझा दुसरा प्रश्न असा आहे नरेंद्र मोदींना, या सगळ्या गोष्टीचं तुम्ही या ठिकाणी श्रेय घेता. आज या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही इव्हेंट करता. मध्यंतरी वंदे भारत ट्रेन सुरू झाली, आज उद्धव साहेब त्या ट्रेननी जाणार आहेत. चिपळूणमधून माहीत आहे ना, वंदे भारत ट्रेन, वंदे भारत ट्रेन, वंदे भारत ट्रेन, काय काय इव्हेंट या लोकांनी केला वंदे भारत ट्रेनचा. अरे ज्या मधु दंडवते साहेबांमुळं, ज्या जॉर्ज फर्नांडिसमुळं, ज्या शरद पवार साहेबांमुळं आणि ज्या बाळासाहेबांमुळं ट्रेन आली, त्या पहिल्या दिवशी सुद्धा असा इव्हेंट केलेला नव्हता. काय आहे काय त्या वंदे भारत मध्ये, त्या वंदे भारत या ट्रेन मध्ये आहे काय? मला विचारायचंय मोदी साहेबांना. त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक वेळी वंदे भारत, वंदे जशी काय कोकणामध्ये पहिल्यांदाच ट्रेन आली अशा प्रकारचा प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा आहे. आज असं चाललंय देशाचे पंतप्रधान, एखादी नवीन रेल्वे चालू करायची असली तर झेंडा दाखवायला कोण असतात? कोण असतात? देशाचे पंतप्रधान असतात ना. एखादा रेल्वेला नवीन जरी डबा जोडला तरी सुद्धा देशाचे पंतप्रधान असतात. मला प्रश्न विचारायचा देशाच्या पंतप्रधानांना की आज सगळ्या ठिकाणी मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी, चांगलं होत असेल त्या ठिकाणी मोदी गॅरंटी. मग मला प्रश्न विचारायचा आहे की जून 2023 मध्ये ओरिसामध्ये रेल्वेचा अपघात झाला, ओरिसामध्ये रेल्वेचा अपघात झाला, 900 माणसं अपंग झाली आणि त्या अपघातामध्ये 261 माणसं मेली. अरे रेल्वेचा एक डबा जरी जोडला गेला नवीन तरी तुम्ही झेंडा दाखवता, ती चांगलं काम केलं म्हणून जबाबदारी तुम्ही घेता. ही 261 माणसं मेली आणि 900 माणसं अपंग झाली याची जबाबदारी कुणी घ्यायची? म्हणजे चांगलं झालं तर मोदी गॅरंटी आणि वाईट झालं तर काय जनतेची गॅरंटी? काल मी सिंधुदुर्गामध्ये होतो, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पुतळ्याचा नौदलाच्या सेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान उद्घाटन करून गेले. तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला, तो पुतळा उभा केला, ती मोदी साहेबांची गॅरंटी. आणि मुंबईमध्ये 2019 साली अरबी समुद्रामध्ये आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करतोय म्हणून तुम्ही त्या ठिकाणी भूमिपूजन केलं, तो पुतळा अजून उभा राहिला नाही, ती कोणाची गॅरंटी? जनतेची गॅरंटी? कोणाची गॅरंटी? तुम्ही तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिलच्या जागेवर एक चांगल्या प्रकारचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं आम्ही स्मारक उभं करणार आहोत म्हणून सांगितलं, ते उभं राहिलं नाही, ती कोणाची गॅरंटी? जनतेची गॅरंटी? म्हणजे चांगलं कराल त्याची तुमची गॅरंटी आणि वाईट करेल त्याची जनतेची गॅरंटी. आणि म्हणून जनतेला मला सांगायचंय, माझा प्रभू रामचंद्राबद्दलचा मुद्दा होता. आज अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची बाल्यावस्थेतली त्या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. का बाल्यावस्थेमध्ये का केली, कशा करता केली समजून घ्या.
एवढ्या एवढ्या सगळ्या एरियामध्ये आपण हजारो प्रभू रामचंद्राची मंदिरं बघितली. बाल्यावस्थेतले प्रभू रामचंद्राची कधी मूर्ती बघितलीत तुम्ही? बघितलीत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी? कुमार शेट्टी साहेब बघितलीत, बशीरभाई बघितलीत का? हा मुद्दा कुणी आतापर्यंत उचलला नाही. बाल्यावस्थेमधले प्रभू रामचंद्र का कशा करता? अरे कुठेही जा, या रामाळीमध्ये जा, कुठेही जा, माझ्या प्रमोद शेरींच्या तिकडे जा, प्रभू रामचंद्राची मूर्ती कशी असते? प्रसन्न वदनानं, शांत, संयमी, नम्र आणि सदा जनतेचं एक प्रकारे हास्यवदनानं स्वागत करावं अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र आम्ही बघतो. आयुष्यभर आपली पत्नी बरोबर घेतलेलं राम मंदिर आम्ही बघतो. आयुष्यभर ज्या लक्ष्मणानं आयुष्यभर आपली साथ दिली तो लक्ष्मण एका बाजूला दिसतो, आणि आयुष्यभर मित्र म्हणून जो हनुमान प्रभू रामचंद्राच्या पायाजवळ त्या ठिकाणी आम्हाला बसलेला दिसतो असे प्रभू रामचंद्र आम्ही बघतो. यावेळेला काय चाललं होतं? यावेळेला प्रभू रामचंद्राचं ज्या वेळेला मंदिरामध्ये प्रतिष्ठापना होणार होती त्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असाल हे सगळे मोठमोठे कटआउट हे लावले जात होते. नरेंद्र मोदी एवढे मोठे, किती मोठे? नरेंद्र मोदी एवढे मोठे, आणि प्रभू रामचंद्र बाल्यावस्थेतले छोटे प्रभू रामचंद्र दाखवले होते, आणि ते नरेंद्र मोदींचं बोट धरून त्या ठिकाणी अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये चाललेत. लक्षात घ्या, त्या ठिकाणी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र नरेंद्र मोदींचं बोट धरून चाललेत. अयोध्येमध्ये नरेंद्र मोदींचे मोठमोठे कटाव, प्रभू रामचंद्र मात्र त्यांच्या खाली अगदी एकदम छोटे. मी त्याचा उल्लेख चुकीचा करणार नाही. अशी प्रभू रामचंद्राची मूर्ती, आणि दुसऱ्या बाजूला डाव्या पायाच्या तिथं छोटंसं मंदिर प्रभू रामचंद्रांचं उभं राहिलं होतं. का बाल्यावस्थेमध्ये माहीत आहे तुम्हाला? आज या देशामध्ये अशा पद्धतीनं चित्र उभं केलं जात आहे की नरेंद्र मोदी म्हणजे प्रभू रामचंद्रापेक्षा मोठे, नरेंद्र मोदी म्हणजे देवाचा 13वा अवतार. प्रश्न तुम्हाला माझा वेगळा आहे. 13वा अवतार आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारलाय की नरेंद्र मोदींनी सरकारतर्फे जर उद्घाटन केलं असेल तर सरकार कुठं आहे? एक ते नरेंद्र मोदी म्हणजे सरकार आहेत काय? याचा ह्या कार्यक्रमाचं यजमानपद जर विश्व हिंदू परिषदेनं घेतलं असेल तर विश्व हिंदू परिषद का नाही? या कार्यक्रमाचं यजमानपद जर राष्ट्रानं घेतलं असेल तर राष्ट्राच्या प्रमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हजर का नाही? हा प्रश्न मी तुम्हाला विचारला. लालकृष्ण अडवाणींपासून कोण नाही? अरे माझ्या पक्षप्रमुखाला तुम्ही निमंत्रण द्या अगर देऊ नका, तुमची ती योग्यताच नाही, त्याचा मी विचार सुद्धा करत नाही. पण ज्या हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंमुळं आज हे मंदिर उभं राहिलंय, आज ते हयात नाहीत. आणि म्हणून मला त्यांना ठिकाणी कधी ना कधीतरी अयोध्येमध्ये जाण्याचा उद्धव साहेबांबरोबर घेऊन गेले तर योग येईलच, नाहीतर अयोध्येला आम्ही जाणारच आहोत. यांच्या निमंत्रणाची काय गरज? हे कोण निमंत्रण देणार आहे? आणि म्हणून मी हा प्रश्न माझा आहे की प्रभू रामचंद्र मोठा की नरेंद्र मोदी मोठे? बाल्यावस्थेतली मूर्ती ही अयोध्येमध्ये का स्थापन झाली? याचं कारण फक्त एकच आहे, सावध राहा. मी उद्धव साहेबांच्या परवानगीनं 5 मिनिटं घेतली, ती ठरवूनच घेतलीत अधिक. सावध राहा, ज्या वेळेला वाल्या कोळी कसा झाला हे मी सांगत नाही, पण ज्या वेळेला नारदाला मारण्याकरता म्हणून वाल्या कोळी आला आणि त्या वेळेला नारदानं सांगितलं की तुला मला मारायचं ते मार, पण या तुझ्या पापामध्ये तुझं कुटुंब आहे काय, एवढं जरा घरी जाऊन ये विचारून. घरातून वाल्या कोळी आला, नारदाच्या पायावर पडला आणि म्हणाला, अरे या वाट्यामध्ये कोणी नाही रे, सगळे खायला प्यायला सगळे मजा मारलायत, पण माझ्या पापामध्ये सहभागी व्हायला कोणी नाही. त्यावेळेला नारदानं वाल्याला काय सांगितलं ते लक्षात घ्या की ज्याचा वाल्याचा वाल्मिकी झाला. त्याने सांगितलं की तुला रामनामाचा जप केला पाहिजे, आणि रामनामाचा जप करत असताना राम राम हा जर शब्द यायला पाहिजे असेल तर तू मरा 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 म्हणजे राम होऊ शकेल. आणि मरा मरा म्हटल्यानंतर राम तयार झाला. पण आज देशामध्ये या देशाचे पंतप्रधान फक्त स्वतःला राम 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 म्हणून तुम्ही जनता मरा 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 हे सांगण्याचं काम हे पंतप्रधान करतायत.
यांच्यापासून सावध राहायची वेळ आलेली आहे, यांच्यापासून सावध राहायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून हे सगळं ढोंग आहे, शुद्ध ढोंग आहे. ना भक्ती, ना श्रद्धा, ना त्या ठिकाणी कुठलीही विनम्रता, ना प्रेम. सुप्रीम कोर्टाच्या त्या मध्यस्थी त्याच्यामुळं निर्णयामुळं हे सगळं झालं. मी त्याच्यावर जाऊ इच्छित नाही, पण उद्धव साहेब माझी तुम्हाला 2 मिनिटं विनंती आहे, वेळ घालवू नका. मी एक किस्सा या ठिकाणी सांगतो, मी माझं भाषण बंद करतो. इथला आमदार, आमदार म्हणू का वेगळं काय म्हणू, काय स्टार ऐकलंय. मग तुमच्यातला शिवसैनिक गेला कुठं मगाचपासून? आणि म्हणून तो त्या शिंदे गटामध्ये गेलाय. आता तिथं काहीतरी त्याच्यावर बोलतील उद्धव साहेब, खरं तर मीच बोललो पाहिजे. तिथे एक छोटासा काहीतरी मंडप बिंडप मांडला आणि झेंडे मांडून दाखवतोय, तिच्या आईला काय झाला. तुम्ही बघितलं की नाही मला माहित नाही, त्या बघितलं, दुसरं बघितलं की नाही, जे ते मीच बघावं लागतं. गाव गावखडीच्या पुलावर एक भगवा झेंडा आणि एक कमलाबाईचा झेंडा, कमलाबाई गावखडीच्या पुलावर मी येताना बघितलं. मी असा बारकाईनं बघत होतो वहिनी, कमलाबाई अशी खाली झुकली होती आणि भगव्या झेंड्याला सांगत होती, कमलाबाई अशी झुकली होती आणि भगव्या झेंड्याला सांगत होती, म्हणजे पर्यायानं उद्धव साहेबांना सांगत होती, आम्ही चुकलो, पुन्हा एकदा आम्हाला आमच्या पदरात घ्या. बघा त्या झेंड्याकडे जाऊन बारकाईने बघा, तिथं फक्त खाली समुद्रात पोहायला वगैरे उतरू नका. आणि म्हणून मी मागच्या वेळेला या रत्नागिरीमध्ये आलो होतो, माझा मुद्दा वेगळा आहे. कैलासवासी बापूसाहेब परुळेकर माजी खासदार आणि एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ वकील, त्यांचं निधन झालं. बाबा परुळेकर हे माझे खास मित्र, त्यांचे पुत्र, अनेक अडचणीच्या काळामध्ये, शिवसेनेच्या काळामध्ये त्यांनी आणि सुधीर चितळेंनी माझ्या खिशात चालवल्या, आमच्या सर्वांच्या चालवल्या. आमच्या खिशात पैशाचा पत्ता नव्हता, पण त्यांनी कधी आम्हाला पैसे विचारले नाही, त्याची जाण आणि जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. मी त्यांना भेटायला गेलो आणि साहेब मी खाली उतरत होतो, त्यावेळेला काही भारतीय जनता पार्टीची 7-8-9-10 माणसं मला भेटली. ती म्हणाली, जरा साहेब आम्हाला तुमच्याजवळ बोलायचंय. बोला, इथेच बोलू. नाही म्हणाले, जरा बाजूच्या घरात जाऊन बसून जरा बोलू. म्हटलं, काय बोलायचंय? बोला. त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही काय रत्नागिरीतून आमदारकीची निवडणूक उदय सामंतांच्या विरोधात लढवताय? मी म्हटलं अरे बाबा, मी एवढा मोठा माणूस नाही रे, मी राहतो कुठे, मी निवडणूक कुठं, मला कशाला कोण मतं देतील? एक ठीक आहे, राजकारणातला भाग आहे. ते म्हटलं, जाऊ द्या, तुम्ही काय कराल मी उभा राहिलो तर. त्यांनी सांगितलं, फक्त तुम्ही उभे राहा, केवळ आम्ही उभं राहायला सांगायला आलोय नाही, तर आम्ही तुम्हाला निवडून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. हा इथं माझा मोठेपणा संपतो, हा माझ्या मोठेपणाचा किस्सा नाही. मी माझ्याबद्दल कधी भाष्य करत नाही, ते पुढचं काय म्हणाले तेवढं फक्त सांगतो. आणि उद्धव साहेब त्या संदर्भातला निर्णय घ्या. त्यांनी मला सांगितलं की तुमच्या पायातले बूट किती रुपये किमतीचे आहेत? 10 ते 15 हजार रुपये किमतीचे असतील. आणि आमच्या डोक्यातली टोपी 100 रुपयाची किंवा 75 रुपयाची असेल. काय म्हणाले ते? आमच्या डोक्यातली टोपी 75 रुपयाची 100 रुपयाची असेल. त्याच्या अगोदर मी त्यांना प्रश्न विचारला, अरे केंद्रामध्ये सत्ता तुमची, राज्यामध्ये सत्ता तुमची, तुम्ही मला का निवडून द्याल? मी तर तुमच्या विरोधात आहे. तेव्हा त्यांनी पुढचा किस्सा सांगितला की तुमच्या पायातले बूट 10 ते 15 हजार रुपयाचे आहेत आणि माझ्या डोक्यातली टोपी 100 रुपयाची आहे. साहेब 50 वर्ष ही 100 रुपयाची, 10 रुपयाची, 20 रुपयाची टोपी ही डोक्यामध्ये आम्ही ठेवली. पण मान, सन्मान, प्रतिष्ठा, निष्ठा, तत्व या सगळ्याकरता आम्ही लढलो. म्हणून विरोधी पक्षामध्ये किंवा माझ्यामध्ये आम्हाला मान होता, पण आज आमची केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे. म्हणजे 15 हजार रुपयाचा पायातला बूट, त्या बुटाला जी किंमत नाही, ती आमच्या टोपीला किंमत होती. आज आमची बुटासारखी अवस्था झाली आहे, हे आम्हाला सहन होत नाही. हे भारतीय जनता पार्टीनं सांगितलं, हे सहन होत नाही. आज तर भारतीय जनता पार्टीची अस्वस्थता अधिक वाढायला हवी. काल तर सुटला दीपक केसरकर माझ्या तोंडून. तिकडे दीपक केसरकर भारतीय जनता पार्टीचा ओरिजिनल आहे, ऐका. ते चंगू मंगू ते आहे का भारतीय जनता पार्टीचं? नाहीये. नाही ना? या इथला सुद्धा
भारतीय जनता पार्टीचा आहे का? चिपळूण मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा ओरिजिनल नाही आहे. भारतीय जनता पार्टीचे लोक तर अस्वस्थ आहेतच, पण या त्या जिल्ह्यातले सगळ्या जाती धर्माचे मुस्लिम बांधव आज उद्धव साहेबांचं स्वागत करला. तुम्ही आलात, याच्यापूर्वी कधी असा योग आला नव्हता. काल 2019 साली शिवनीतीप्रमाणे शिवसेना प्रमुखांनी राज्य चालवलं म्हणून सगळे आले. त्यामुळं साहेब, कोण किती ताकदीचा माणूस गेला असेल चिंता तर तुम्ही करतच नाही, पण कार्यकर्ता म्हणून मला सांगायचंय ते काम करू नका. मला उमेदवारी नव्हे तर इथला लवकरात लवकर उमेदवार जाहीर करा, हे शिवसेनेला माती देण्याशिवाय राहणार नाही. घालाल ना तर मला फसवाल, नाही तर उद्धव साहेब हळूच विचारतील, भास्कर बोललास झालं, अशी वेळ नाही ना आणणार. विकले जायचं नाही, काय वाटेल ते झालं तरी. उद्धव साहेबांची ही नौका नाही या पार दिल्लीच्या तख्तावर आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर जाईपर्यंत साथ सोडायची नाही. तोपर्यंत साथ सोडायची नाही. आणि राजन, तुम्ही तेच करतात आणि ह्याच संवाद, ज्या कुटुंब संवाद मिळवायच्या निमित्तानं मला वाटतं साहेब तुला शाबासकी देण्याकरता आलेत, तुझ्या पाठीवर थाप मांडण्याकरता आलेत. चल लढ राजन, अशा प्रकारची प्रार्थना करून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.